सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडाचा या दुसऱ्या भागात मी जितेंद्र जोशी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. कालच्या पहिल्या भागात आपण विविध कलागुणांचा रसास्वाद घेतला. आजही आपण आपलं अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी सज्ज आहोत. पण त्याआधी त्या अनुभवाचं परीक्षण करणारे आपले परीक्षक जे आहेत त्यांचं स्वागत करूया. मकरंजी देशपांडे सर आणि उर्मिला मातुंकर. रसिक हो, आपल्या या दुसऱ्या पर्वात अटकेपार झेंडा नेण्यासाठी आपली पालखी निघालेली आहे. ती पालखी आता इथवर येऊन पोहोचलेली आहे दुसऱ्या भागात आणि ती घेऊन येत आहेत रत्नागिरीहून नवलाई ग्रुप आणि नवनिर्माण महाविद्यालय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. परात रे परात, अरे आमच्या भैरबुवाची चालल्याय वरात रे होलियो. जय देवा भैरबुवा. हा तुझा सालापात म्हणून उलपाला आहे तो आपला मान्य करून घे आणि आपल्या झी मराठीचा मराठी पाऊल पडते पुढे ह्याचा पहिला पर्व यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. तसाच त्यांचा दुसरा पर्वही चालू झाला आहे. त्यांचा असा अटकेपार झेंडा लागू दे आणि तो साता समुद्र पार जाऊ दे आणि ज्या काय अडचणी असतील त्या पायाखाली खाचून ठेव आणि ह्या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत रखवाली कर. बापरे बापरे होलियो. इरवत रे इरवत, आणि आमच्या भैरबाची पालखी चालल्या मिरवत रे. Thank you.
आणि आमच्या भैरवाचा सोन्याचा तुरार होलियो। वाह वाह वाह, आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग, क्या बात आहे। तर आता आपण परीक्षकांना विचारूयात काय वाटतंय। उर्मिला, मला खूप खूप खूपच आवडलं, फारच अप्रतिम, कारण की ज्या प्रकारे तुम्ही हे सगळं सादरीकरण केलं असं वाटलं की तुमच्याने आमच्या अंगामध्ये एकदम संचारला, असं वाटलं की खरोखरच कोकणामध्ये कुठेतरी उभे राहून अशी जाणारी आम्ही पालखी बघतोय आमच्या डोळ्यासमोर। मला ह्याच्यापेक्षा अजून एक नवलाई, या नवलाई नावाच्या कॉलेजच्या मुलांचीही ही पण वाटते की आज कॉलेजची मुलं असूनही कुठल्याही प्रकारचे वेस्टर्न डान्स किंवा वेस्टर्न कुठलंही सादरीकरण करण्याची त्यांना गरज वाटली नाही, त्यांनी आपल्या स्वतःच्या मातीतली कुठली तरी एक कला घेतली आहे आणि ती तितक्याच अभिमानाने तितक्याच सार्थ अभिमानाने ते आज सगळ्या जगापुढे ठेवू इच्छितात आणि हे मला त्यांचं फार मोठं कौतुक वाटतं। त्यामुळे ह्यातली जी कुठली महाविद्यालयाची मुले त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि हे जे काय सगळं पाहिलं आम्ही, ही सगळी जी इकडची मुलं वाजवत होती, जी मुलं मध्ये नाचवत होती, ती तर फारच अप्रतिम, कारण ती तर मेन होती त्या सगळ्याची, पण जी मुलं वाजवत होती, जी मुलं मुली सगळ्याजणी, म्हणजे ते सगळे असे एका रंगामध्ये असे ढळले गेले होते आणि तो रंग आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचत होता, प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होता। त्यामुळे माझी खात्री आहे की आम्ही इथे बसलेलोच नाही, सगळे घरात बसलेले प्रेक्षकसुद्धा अगदी अगदी धन्य झाले असतील असं काहीतरी अप्रतिम डोळ्यासमोर बघून। फारच सुंदर। वा मकरंद सर, पालखी डान्स मला मुळात आधी कळलंच नाही, पालखी निघते एवढं मला माहिती आहे, झांजा वाजतात, ढोल वाजतात माहिती आहे, पण पालखी हे एक आपल्या एक नृत्य आहे आणि ते सुद्धा आधी त्याला साकडं घालायचं आणि मग त्याला घेऊन खेळायचं। म्हणजे मला असं वाटलं की किती छान प्रकार आहे हा, की आपण उत्सव त्याच्याबरोबर जर क्रीडा प्रकार पण आणला तर त्याच्यात एक देव आपला होऊन जातो, नाही का? देव असं वाटतं की आत्ताच बोलेल तो, अरे जरा थांबा, किती फिरवत आहे मला जोरात। जेव्हा चार जण फक्त डोक्यावर घेऊन होते उभे आणि त्याच्याबरोबर ते नाचले, तेव्हा मला असं वाटलं देव म्हणतोय अरे मी आहे तुमच्यासाठीच आहे। खरंच तो क्षण पालखीच्या या सगळ्या नृत्यात, आपण म्हणतो ना हाय वोल्टेज ड्रामात, अचानक मला खूप नाजूक क्षण दिलं तुम्ही। सुबर, वा वा। आपण पदकांकडे वळूयात। उर्मिला, किती पदक? कोकणच्या मातीमधन तो सुवास घेऊन आलेल्या या कोकणी पालखीला माझ्यातर्फे 9 पदक। 9, 10 पैकी 9 पदक। मकरंद सर 10 पदक। क्या बात आहे।